पावसामुळे उरणच्या जसखात, राजनपाडा, मुळेखंड, सोनारी, कळळ गावात घुसले पाणी. प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा उडाला बोजवारा. तहसील कार्यालय, पंचायत समिती, सिडको प्रशासन, जेएनपीटी प्रशासन, ग्रामपंचायत सदर घटनेस कारणीभूत. अधिकारी कर्मचारी वर्गाचे फोन बंद. प्रशासनाने दखल न घेतल्यास आणखीन गावे जाणार पाण्यात. तातडीची मदत मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण. एखादी वाईट घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल. ग्रामस्थांकडून नुकसान भरपाईची मागणी. दिवसेंदिवस हळूहळू पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रुद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे उरणमधील विविध गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात विविध मोठमोठे प्रकल्प चालू आहेत. अनेक ठिकाणी मातीचा भराव सुरू आहे, त्यामुळे जमिनीचा भाग कुठे खोल तर कुठे सपाट झाला आहे. शिवाय रस्ते पूल बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी जोरदार पावसामुळे पाणी गटारे नाल्यातून वाहत नागरिकांच्या वस्तीत घुसून घरात घुसत आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका उरणमधील काही गावांना बसला आहे. कालच्या जोरदार पावसामुळे जसखार गावात घरोघरी पाणी शिरले आहे. जवळजवळ 200 घरात पाणी शिरल्याने घरातील भांडी, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून कोणतेही नियोजन व तातडीची मदत ग्रामस्थांना मिळाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुरामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून या घटनेला पूर्णपणे जेएनपीटी प्रशासन, सिडको प्रशासन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन समिती सर्वस्वीपणे जबाबदार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे. किरण बाथम, रायगड.